कार्ला गावाजवळ बंद स्थितीत असलेल्या ॲक्ट्रिस कंपनीचे 20 AC चोरून नेणाऱ्या टोळीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तातडीने अटक केली. अमीर रज्जाक सहा, रोशनी अली, शहाजन वली सहा, मोहम्मद नाशिद अली सहा, अजगर अली अकबर अन्सारी, सर्व राहणार वाकसई यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या संदर्भात कंपनीचे कामगार संतोष नामदेव कांबळे यांनी पोलिसांना त्वरित माहिती दिल्याने त्यांचे कौतुक होत आहे. 15 मिनिटात चोरट्यांना जेरबंद करण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक संदीप येडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अरविंद काटे, अमित ठोसर, दादा जगताप, शरद जाधव, जितेंद्र दीक्षित, मयूर अबनावे, सतीश धोंगडे, पोलीस हवालदार ददाने यांच्या पथकाने ही कारवाई केली. या संदर्भात अधिक माहिती देताना सहायक पोलीस निरीक्षक संदीप येडे पाटील म्हणाले, दिनांक 2 सप्टेंबर रोजी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी हद्द देतील कार्ला येथील ॲस्टिन कंपनीमधून एक आयसर टेम्पो MH43Y6134 यामधून त्या कंपनीमधून डायकिन कंपनीचे 30 एअर कंडिशनिंग मशीन त्या वाहनातून चोरी करून लोणावळ्याच्या दिशेने पळून जात आहेत. अशी माहिती दरम्यान सदर टेम्पो पकडून त्यामधील डायकिन कंपनीचे 30 चोरून नेलेले 30 AC जप्त करण्यात आले आहेत. त्याचबरोबर 4 आरोपी अटक करण्यात आले आहेत. त्यावरून लोणावळा ग्रामीण पोलिसांना आरोपीविरुद्ध 454, 380 IPC नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत.